पुन्हा एकदा ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय त्यांना थोडंसं कॉर्नर दिलं जातंय. म्हणजे वारंवार लोक तक्रार केलं करतात रुबी हॉस्पिटल संदर्भात, हे नामांकित हॉस्पिटल असताना देखील, परंतु डॉक्टराचा आता गुन्हा दाखल झाला, पोलीस कुठली आता अजून देखील कारवाई करताना दिसत नाही त्यांच्यावर. हे बघा, तीन गोष्टींच्या कारवाई झालेल्या आहेत. पहिली, एक तर ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे रुबी हॉल, की ज्यांचं कायद्याने त्यांनी हे सगळं तपासणं त्यांची जबाबदारी आहे. पण हे स्वॅप केलेचं प्रकरण आहे, की म्हणजे त्या नवरा बायकोनी एकमेकाला किडनी नाही दिलेली, तर त्यांनी म्हणजे एक जे दुसरा परिवार आहे कदम नावाचा, त्या कदम नावाची किडनी साळुंकेला आली आणि साळुंकेची किडनी कदमला गेली, असा स्वॅप झालेला आहे. त्याच्यामुळे ते प्रकरण पुन्हा तपासणीच्या दृष्टिकोनातून ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडे गेलं, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे लोक होते सगळे ससून आणि त्याचे. तर आम्ही कारवाई काय काय केली या सगळ्या प्रकरणात, की का एक तर गव्हर्नमेंटचे जे लोक ज्याच्यामध्ये निष्काळजीपणा आढळला त्या सगळी कमिटी बरखास्त करण्याचं काम त्या ठिकाणी केलं, पहिलं ॲक्शन. सेकंड ॲक्शन, याची कमिटी चौकशीची गठीत करून त्याचा इंटरिम रिपोर्ट आलेला आहे, सेकंड ॲक्शन. थर्ड ॲक्शन, आपल्या आरोग्य विभागाने या कायद्याप्रमाणे हा जो काही कायदा आहे अवयव ट्रान्सप्लांटचा, त्याच्यामध्ये आम्ही कोर्टाकडे गेलो आणि कोर्टानी नंतर आम्हाला डायरेक्शन्स दिले पोलीसला की पोलीस केस करा म्हणून. तर आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं पोलीस केस दाखल करण्यात आलेली आहे आणि एफ आय आर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि एफ आय आरमध्ये जे जे लोक दोषी आहेत, मग साळुंके परिवार दोषी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, रुबी हॉस्पिटल दोषी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, या संदर्भातले जे लोक अज्ञात म्हणजे अज्ञात नाहीच आहेत ते लोक, त्यांचे नावं माहिती आहेत पण ते पकडले गेलेले नाही आहेत पोलिसला, ते म्हणजे जे एजंट्स आहेत, की ज्या एजंट्सनी ही घटना घडून आणली त्या एजंट्सवर गुन्हा दाखल झाला. मला असं वाटतं, मी पोलीस डिपार्टमेंटला दोनदा बोललो की कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांच्या मोबाईलवरून इकडून तिकडून ट्रॅक करून ते जे एजंट्स आहेत जे मेन गुन्हेगार आहेत त्यांना पकडलंच पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडून अधिक जास्त डिटेल्स मिळतील. काय आहे की याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, याबद्दल कुणाच्याच मनात काही शंका नाही, परंतु जर गुन्हा नसताना कारवाई व्हावी अशी पण कोणाचा उद्देश असण्याचं कारण नाही. ओबीसी काल आले होते, त्यांनी औरंगाबादचं दर्शन घेतलं. कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये काही फ्लॉ आहे का, त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं लिकेज होता कामा नये, किंवा अशा पद्धतीनं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते फोर्ज्ड करून ते टॅम्पर करून जे फसवणूक करण्याचं काम करण्यात आलेलं आहे ते फार चुकीचं आहे. आणि त्यामुळे काय झालं की आधार कार्डसुद्धा खोटं करण्यात आलं, त्याच्यानंतर तुमचं मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आणि त्यांना त्या म्हणजे पूर्ण एवढं प्रॉपर ट्रेनिंग दिलं की त्या ट्रेनिंगमुळे कुणाच्या लक्षात फार स्पष्टतापणे येऊ शकलं नाही असं अंदाज त्याच्यावरून आपल्याला दिसतो. तर मला म्हणायचं या घटनेवरून अतिशय बारकाईने जाऊन अशा घटना पुन्हा कधीच घडू नये आणि एखाद्या व्यक्तीला खरोखर स्वतःच्या आर्थिक स्थितीसाठी, मग ते कुठल्याही कारणाने त्याची पैशाची गरज भागवण्यासाठी स्वतःचा अवयव विकण्याची पाळी महाराष्ट्रामध्ये कधीच कुणावर येऊ नये, ही मुख्य भूमिका घेऊनच आम्ही त्या ठिकाणी या संदर्भातले जे काही लूपहोल्स असतील ते दुरुस्त करण्याच्या संदर्भात एक सिस्टम म्हणूनसुद्धा कारवाई करू आणि रुबीच्या निकालाच्या बाबतीत 18 तारखेच्या अगोदर आम्ही तो निकाल योग्य तो देऊ. सर, रुबी हॉलला सर हे पहिल्यांदाच घडते असं नाही, या अगोदर देखील मास्क कंपल्सरी विषय असा आहे की आता आपण बघतोय कुणालाच मास्क नाही आहे, इथं मी बघतोय की तुम्हालाही मास्क नाही आहे, मलाही मास्क मी काढला आणि अंकुश काकडे साहेब आमचे सिनियर आहेत, परंतु त्यांनी खूप शिस्तबद्धपणे ते राहत आहेत, मला अगोदरपासूनचा त्यांचा अनुभव आहे. पण एक नक्की आहे की आता आपण जर बघितलं तर 100-125 संख्येने आज जे वाढतं आहे तर ते फार काही भीतीदायक नाही आहे किंवा भीतीदायक नाही आहे आणि कुठल्याही परिस्थितीत असं काही घाबरून जाण्याचा विषय नक्कीच नाही. मी आत्ताच जे काही गुजरातला होतो त्यामध्ये सुद्धा ज्या राज्यांमध्ये वाढत आहे त्या राज्यांच्या मंत्र्यांशीसुद्धा आम्ही स्पष्टपणे आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं वाढत आहेत परंतु अतिशय माइल्ड स्वरूपाचा हा आजार आहे, कुठेही त्याचा मोठा परिणाम हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचं प्रमाण किंवा जरा सिव्हिअरिटी निर्माण होण्याचं प्रमाण दिसत नाही, होम आयसोलेशनमध्ये ते दुरुस्त होत आहेत आणि त्यामुळे तशी घाबरण्याची परिस्थिती नक्कीच नाही आहे आणि आपल्याकडं तर तेवढी संख्या पण तेवढी वाढत नाही आहे. पण नजर ठेवून आहोत अजून, वी आर नॉट लेट आवर गार्ड्स डाऊन, असं जे म्हणतो की आपल्याला काही सगळं बंद करून चालणार नाही, पण कॉशन आणि
थोडी सजगता जाग ठेवली पाहिजे. सर, रुबी हॉल क्लिनिक संदर्भामध्ये तुम्ही अहवाल एक समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल आलाय का आणि गुन्हे दाखल करण्यात आले काय सकृतदर्शनी तिथे? समितीचा इंटरिम रिपोर्ट आलेला आहे, त्यामध्ये त्यांचं असं प्राथमिक दृष्टिकोनातून इंटरिम रिपोर्टमध्ये असं म्हणणं आहे की कदाचित ज्या पद्धतीनं एकदमच बारकाईनं जाऊन बघायला पाहिजे होतं रुबी हॉलच्या संबंधाने, ते अगदीच बारकाईने जाऊन बघितलेलं नाही असं त्यांचं एक प्राथमिक त्यांचा अहवाल आहे. परंतु ज्यावेळी मी हिअरिंग घेतली त्या हिअरिंगचा आता भाग एक क्वासी ज्युडिशियरी असल्यापर्यंत सांगण्याची गरज नसते, त्यामुळे त्यांची पण बाजू रुबी हॉलनी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि ज्यामध्ये त्यांनीसुद्धा त्यांचे पुरावे दाखल केलेले की आम्ही किती बारकाईने जाऊन हे बघितलेलं आहे. त्यामुळे कदाचित आता त्या संदर्भातला एक निकाल देणं गरजेचं आहे, तो निकाल आम्ही या आठवड्यामध्ये निश्चित प्रकारे देऊच. त्यासाठी एक आठवड्याभरासाठीचा वेळ आम्ही हायकोर्टाकडून मागून घेतलेला होता, तो आता 18 तारखेपर्यंत आहे. मी त्याच्या अगोदरपर्यंत हा निकाल दिला जाईल आणि त्यानंतर मग योग्य ते गोष्टी होईल. एक नक्कीच याच्यात की रुबी हॉल क्लिनिकमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं ट्रान्सप्लांट्स होत आहेत. आज एकदम पूर्णतः बंद करणं ट्रान्सप्लांट्स हा सुद्धा एक मोठ्या पद्धतीनं पुढच्या लोकांच्या दृष्टिकोनातून अन्यायाचा विषय होऊ शकतो. आणि एक नक्की आहे की आमच्या म्हणजे आरोग्यमंत्री म्हणून आणि राज्याची भूमिका म्हणून मी एक सांगेल की कुठल्याही परिस्थितीत अशा घटना घडता कामा नये, त्यामुळे जी काही कार्यपद्धती आहे त्यांतच सीमित आहे, इथून पुढे नाही. ते नेहमी असं म्हणतात की आता 500 आम्हाला असं वाटतं की गेलेलं असेल, त्या पुढं नसेल, पण आता 400,500 म्हणजे काहीच नाही. मग त्या मानाने तसं जर म्हटलं तर तेवढे 500 वजा करून आपल्याला त्या परीक्षेचा निकाल लावता पण येईल. पण पुन्हा पोलीस डिपार्टमेंट असंच म्हणतं स्पष्टपणे इंट्री ऑर्डरमध्ये की नाही, आता आम्हाला थोडं अजून त्यामध्ये आमचं संशोधन चालू आहे आणि आम्ही शोध घेतो आहोत आणि आणखी काही सांगता येत नाही. तर ह्या सगळ्या संभ्रम अवस्था ज्या आहेत आणि त्यात आम्हालाही शेवटी कर्मचाऱ्यांची गरज आहे, थोड्याफार प्रमाणात संख्या वाढती आहे आणि का आरोग्य सेवा व्यवस्थित ठेवू नये. शेवटी हे गट क डच्यामुळे आरोग्यसेवा मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काम होणार आहे आणि म्हणून ते काम आम्ही 50% भरलेलेच आहेत पहिल्या जानेवारी फेब्रुवारीच्या एका भरतीमध्ये. पण आत्ताच्या ह्या भरतीमध्ये जे उर्वरित 50% भरायचे आहेत त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. त्या ड वर्ग तर स्पष्ट आम्ही पुढे घेणार आहे आणि त्याची प्रक्रिया लगेच सुरू करू. त्याचे दोन जे टाटाचा एक कंपनी आहे आणि MKCL एक कंपनी, या दोन कंपनींच्या माध्यमातून घ्यावं अशा पद्धतीचा कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे स्पष्टपणे. त्याचा GR सामान्य प्रशासन विभागाकडून निघेल, तो निघाल्याच्या नंतर त्वरेने आम्ही आहे ह्याच विद्यार्थ्यांना पुन्हा हॉल तिकीट देऊन त्यांच्याकडून कुठलाही एक रुपया एक्झामिनेशनचा फीज न घेता त्यांच्याकडून त्यांचीच परीक्षा पुन्हा घेण्याच्या संदर्भाने आम्ही ऑनलाईन पद्धतीनं कार्यवाही करू. कोरोनाच्या संदर्भात आता म्हणजे जर ट्रेनी चौथी लाट, सर कॉफी विथ मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, काय सांगणार? मी युवा अध्यक्ष आमचे जे आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करील, सनी मानकरचं, आणि त्यांचा हा नवीन एक संकल्पना आहे. मला वाटतं की बऱ्याचदा असं असतं की मंत्र्यांच्या माध्यमातून युवकांच्या मनातले अनेक प्रश्न असतात, ते प्रश्न प्रॉपरली त्याचे आन्सर्स मिळावेत, त्याचे उत्तर मिळावेत आणि अगदी घरगुती वातावरणात मिळावे अशी त्याची मागची संकल्पना असते. आणि ही सगळी तरुण मुलं बऱ्याचदा ते प्रश्न विचारण्यासाठी त्यांना संधीच नसते, तर ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम सनींनी केलं आहे आणि त्याबद्दल मी त्याचं मनापासून कौतुक करेल आणि त्याचं अभिनंदन करेल. सर, आरोग्य भरतीच्या संदर्भात पुन्हा परीक्षेचं काय नियोजन आहे आणि रद्द करण्यात आली नोटिफिकेशन? आरोग्य भरतीच्या संदर्भाने माझ्याकडे फाईल आता आलेली आहे, ज्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांशी पण मी चर्चा केली आणि त्यानंतर मग त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या विभागाचं मतही आहे. एक इन जनरल पब्लिक परसेप्शन ज्याला मी म्हणतो की बाबा लोकांना पण असं वाटू नये की कुठेही काहीतरी चुकीच्या मार्गाने सिलेक्शन झालं आहे असं अजिबातच संशय जर ठेवू द्यायचा नसेल तर नक्कीच पुन्हा परीक्षा घेतलेली बरी अशा स्वरूपाचं एक जनरल मत
आता सध्या राज्यांच्या प्रमुखांचं सुद्धा तयार झालेलं आहे. आता प्रश्न असा आहे की हे मला मान्य आहे की गट ड मध्ये जसं पेपरच व्हायरल झाला होता, तो व्हायरल झाल्यानंतर तो किती लांब गेला असेल त्याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे आम्ही ड मी फ्लोअर ऑफ द हाऊसवरच स्पष्टपणे सांगितलं की ड ची परीक्षा पुन्हा होणारच. फक्त क बद्दलचा प्रश्न होता की जो आजपर्यंत इथले जे कमिशनर पोलीस पुणे आहेत त्यांनी आणि त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन टीमनी कुठेही सांगितलं नाही की हा क चा पेपर व्हायरल झाला म्हणून. पण क च्या बाबतीतला एक प्रश्न असा आहे की काही लिमिटेड 500 लोकांपर्यंत हा जरी पेपर गेला असेल तरीसुद्धा क च्या पेपरच्या बाबतीतला विषय असा आहे की दोन टप्प्यात परीक्षा झाली, सकाळी आणि संध्याकाळी. त्यातला जो 60 मार्क्सचा जो जनरल नॉलेजचा जो विषय तो कॉमन होता. मग असं वाटतं की कधीकधी की ते कॉमन पेपर कॉमन असल्यामुळे काही झालं असेल का, ते जर तरचा प्रश्न आहे. पण या सगळ्या कारणांमुळेच काही महिने त्यामध्ये थोडी स्थगिती आम्ही दिली होती की विचार करा, पोलीसचा रिपोर्ट येऊ द्या. पण पोलीससुद्धा स्पष्टपणे असं सांगायला तयार नाही की हो इतक्यापर्यंतच सीमित आहे, इथून पुढे नाही. ते नेहमी